एक महत्त्वाची बातमी, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंसह गजानन काळे, संतोष धुरी, अतुल भगत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कर्जतमधील न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलं. सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी यासाठी मनसेकडून काल सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी लोकलमधून विना परवानगी प्रवास केला, त्यामुळे शासकीय आदेशाचं उल्लंघन झालं आणि विना तिकीट प्रवास केला, दरवाजात लटकून प्रवास करणं, या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्यासोबत आहेत. आतिश, काल आंदोलन केलं आणि आता आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, अधिक काय माहिती समोर आहे? कल्याण, संविधान कायद्याभंग अंतर्गत काल कर्जत पोलिसांनी काल गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर आज संदीप देशपांडे आणि त्याच्याबरोबर असे ते चार कार्यकर्ते आहेत, त्यांना अटक करण्यात आली आणि कल्याणच्या रेल्वे कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलेले. 14 दिवसाची त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे आणि त्यांचे जे वकील आहेत त्यांनी आता लगेच जामिनासाठी अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. तर यावरती पुन्हा आता सुनावणी होणार आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, त्याचप्रमाणे आता जामिनावरती सुटका होणार की नाही हे पाहावं लागणार आहे. अतिशय तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.